पाठमोरी आकृती, पाठीमागे हात बांधलेले, काम झालं की याने पाठ फिरवलीस. भाईंना कधीही एका जागी स्थिर बसलेलं बघितलेलं नाही. नाटकांनी कादंबरी लिहिताना सुद्धा इकडनं तिकडे तिकडनं इकडे. खरं तर त्यात त्यांचाही काही दोष नाही ग. त्यांच्या वाट्याला जे आयुष्य आलं ना, त्यात त्यांना कधी स्थिर होता आलंच नाही. त्यांना नाही म्हणून मला नाही, आम्हाला नाही म्हणून तुम्हाला नाही. अगं आमचं लग्न झालं ना, तेव्हा आम्हाला राहायला जागासुद्धा नव्हती. जागा नव्हती म्हणून आम्ही नाटक कंपन्यांबरोबर फिरत होतो. ते देतील त्या घाणेडा हॉटेलात उतरत होतो. तू 3 वर्षाची होईपर्यंत हे असं चाललं होतं. त्यानंतर कुठं कुठं तात्पुरत्या जागा मिळाल्या, सुभेदारांची, स्वामींची, लोखंडेंची अनेक जागा झाल्या. नंतर तू नोकरी करायला लागलीस आणि तुझ्या पैशातून तू ही जागा घेतलीस आणि आम्ही प्रथमच स्थिरावलो. पण तरी देखील कधी कधी मी दुपारची झोपेतून जागी झाले ना, तर सवयीमुळे तुझी ही जागा सुद्धा बदलावी लागणार असं वाटायचं ग, आणि छातीत धस व्हायचं. मामा, तुझ्या जागेत मी स्थिर झाले पण बाई नाहीत. ते बाहेर जाण्यासाठीच घरात येतात. मामा मामा, पण आता ते उद्यापासून जास्त वेळ घरीच बसणार आहेत ना. बाई कधीही एका जागी स्थिर नाही राहू शकणार. पण ते स्थिर बसले ना तरी माझा लोनलीनेस नाही का घालू शकणार. ओनली डेथ विल सॉल्व माय प्रॉब्लेम. मामा मामा असं बोलू नकोस ग. यू हॅव टू ॲडजस्ट युअर सेल्फ. आयुष्याच्या अखेरीला शिकते मी हाऊ टू ॲडजस्ट. अगं आयुष्यभर मी अशी जळपळत राहिली म्हणून मला हा रोग चढला की काय कुणास ठेवू. जाऊ द्या, आता साऱ्यावर राग जमली आहे. काय गंमत आहे बघ ग, ह्याही परिस्थितीत मी ह्यांच्याच नाटकातलं वाक्य बोलून गेली. आता साऱ्यावर राग जमली आहे. तरी रिंकी मी तुला एक सांगते, आय लव्ह हिम मोर दॅन आय हेट हिम. मामाच्या मनात कितीतरी गाठी आहेत स्वतःच्या लग्नाबद्दल. भाई लेखक आहेत, ते नाटकातल्या कादंबरीतल्या पात्रांना मनं देऊ शकतात, पण त्यांना मामाचं मन कधीच जाणता आलं नाही. आणि तरीही मामा म्हणते आय लव्ह हिम मोर दॅन आय हेट हिम. उद्या सदानंदच्या बाबतीत मी असं म्हणू शकेन? सुबोध, तू आज ऑफिसला नाही गेलास? अगं नाही, निघालो होतो पण म्हटलं वाटेत मामाला भेटावं, काही अर्जंट असेल तर. अर्जंट? आता सगळं अर्जंटच आहे रे. बरं मला एक सांग, या आठवड्यात तू कुठे बाहेरगावी जाणार आहेस? मामा ॲक्च्युली जाणार होतो पण कॅन्सल झालं का? ये बस. सुबोध, तुझी आणि रिंकीची मैत्री आहे त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण एक लक्षात ठेव, कधीही कुठल्याही प्रसंगात तू रिंकीशी लग्न करता कामा नये. मामा काहीतरीच काय मामा तुझं? मी कसं करीन लग्न? प्रॉमिस मी.
येस मॅम. आणखीन एक, उद्या माझं काही बरं वाईट झालं ना मामा, ऐकून घे रे, ऐकून घे. उद्या माझं काही बरं वाईट झालं ना तर माझे अंतसंस्कार सगळं कार्य तू करणार आहेस, माझा मुलगा म्हणून करशील. प्रॉमिस मी. यस मामा. बेटा ऑफिसला जायला उशीर होतोय तुला. जा. हो रिंकी, तुला एक सांगायचं विसरलो. काल अचानक सदानंद भेटला होता वाटेत, मग हॉटेलात गेलो, तासभर गप्पा मारत बसलो. काय म्हणाला रिंकी? मला वाटतं त्याची चूक त्याच्या लक्षात आली आहे. हा की सर्वसाधारण पुरुषासारखा आहे तो, त्यालाही आपली बायको आपल्या मोठी धावी आहे. बघ, तो चूक सुधारण्याच्या मनस्थितीत तू बोलतोय अशी. त्यांनी फोन केला पाहिजे रिंकी. तो फोन करणार आहे आणि तूही एका धरू नकोस. हे बघ रिंकी, आदर्श नवरा आणि आदर्श बायको बाजारात मिळत नाही. यू हॅव टू मेक दम विथ एफर्ट्स. त्याचा फोन आला तर तू माझ्याशी सगळं बोललाय असं मी सांगू त्याला? अगं नक्की सांग, आमचं बोलणंच झालंय तसं. आणि तुला एक सांगू का रिंकी, आता त्याचा माझ्यावरचा संशय पूर्णपणे फिटलाय. ओके चल येतो मी, फोन कर त्याला. रिंकी? हां रिंकी, राहू फुंकतोय? नाही ग मामा, मामा तुला भास होतोय. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आज ती इथं उपस्थित राहू शकली नाही, पण या प्रसंगी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. माझ्या प्रतिकूल काळात स्वतःची नाट्य साधना थांबवून प्रसिद्धीच्या झोतातून अंधारात जाऊन ती माझी स्फूर्ती देवता झाली. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नसती तर कदाचित माझ्या हातून साहित्याची रंगभूमीची सेवा झालीच नसती. माझ्या लग्न या नाटकात तिनं प्रथम सुमित्राची भूमिका केली 30 वर्षांपूर्वी. त्यासाठी तिनं माझ्या बरोबरीनं वादळालाही तोंड दिलं, शिवाशाप घेतले, अवहेलना सहन केली. त्याच नाटकाने समाजाला लग्न संस्थेबद्दल क्रांतिकारक विचार दिले असं आज अनेक वक्त्यांनी सांगितलं. लग्न संस्थेबद्दल खरोखर काही मी सांगू शकलो की नाही याबद्दल रिंकी रिंकी अचला झोपली आहे का? उठो उठो तिला. भाई झोपू देतो तिला. अगं हे बघ, तिचा प्रदीप मधल्या माझ्यावरचा लेख वाचलास का तू? भाई मीच नाही का लिहून दिला तो. तू लिहिलास? म्हणजे तिने सगळं सांगितलं, मी फक्त शब्दांकन केलं. दॅट्स राईट. हे बघ, तिने इतकं छान लिहिलंय, आमच्या लग्नानंतर तिला एकटेपणा जाणवायला लागला. हे लिहिताना सुद्धा तिने माझी अस्थिर परिस्थिती कशी कारणीभूत होती हे अतिशय छान लिहिलेलं आहे. सराफ सुद्धा म्हणाले या लेखामुळे यू आर ऍक्विटेड. लोक नक्की म्हणतील वी वेअर हॅपीली मॅरिड, आय मीन वी आर हॅपीली मॅरिड. आणि या लेखाच्या शेवटी तिने काय लिहिले बघ ना, की माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण पुनर्जन्म असलाच तर हाच नवरा मला जन्मोजन्मी मिळो अशी मी प्रार्थना करीन. असं लिहिलंय? म्हणजे काय, तिने तुला असं सांगितलं नव्हतं? हा म्हणजे शेवटी सांगितलं असेल, माझ्या लक्षात नाही राहिलं. खरंच तिच्या मनात माझ्याबद्दल इतक्या सुंदर भावना होत्या माझ्या कधीच लक्षात नाही आलं. पण तू बघ, आता मी आता पूर्ण वेळ इथे घरीच राहणार आहे. उद्यापासून तिला मी आणि मला ती. मलाही आता इंटिमेट कंपॅनियनशिपची गरज आहे. आता या वयात माझ्यापुरता तरी लग्नाचा अर्थ हा बदललेला आहे. रिंकी तू तिला उठव, चल लवकर उठव. आताही तिला तिची जेवायची वेळ झाली ना. हा तोपर्यंत मी हातपाय धुवून येतो. आणि बघ, टू नाईट आय एम गोइंग टू ड्रिंक आणि आचला विल गिव्ह मी कंपनी. ओके कम ऑन. जन्मोजन्मी हाच नवरा मिळो असं मामानी मला सांगितलं नव्हतं. मी सुद्धा ते लेखात लिहिलं नव्हतं. मग हे वाक्य लेखात कुठून आलं? मामाने संपादकांना परस्पर फोन करून तर हे सांगितलं नसेल ना? पण मामा असं सांगेल
आपल्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झालाय हे तिनी आणि सुबोधनी शेवटच्या स्टेजला सांगेपर्यंत नवऱ्यालाही माहिती नव्हतं.